1984 हा मंदिर की स्थापना झाली। तिथपासून आजपर्यंत पहले लहानसा मंदिर होता आणि लोकांच्या सहकार्याने हा मोठा झाला। आणि नवरात्र उत्सवात आम्ही सगळे जण इथे 9 दिवस खूप उत्साहाने कार्यक्रम करतो, लंगर करतो, महाप्रसादही करतो, दसऱ्याच्या दिवशी विराम घेतो आणि घट स्थापना विसर्जन करतो। स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे सध्या। जसं आपण दुर्गादेवीची पूजा करतोय, दुर्गादेवी ही शक्तीचं प्रतीक आहे, तसंच मला सर्व महिलांना हे सांगायचं आहे की सर्व महिला ह्या शक्ती स्वरूपच आहे। फक्त गरज आहे ती स्वतःची आत्मविश्वास ओळखण्याची। प्रत्येक महिलांनी जर स्वतःचा आत्मविश्वास ओळखला किंवा आत्मविश्वास ठेवला प्रत्येक गोष्टीमध्ये, तर कुठलंही संकट असो, कुठल्याही जीवनामध्ये येणारे कुठलेही संघर्ष असो, गोष्टी असो कुठलीही, तर त्यामध्ये स्त्री ही सावरू शकते। फक्त गरज आहे ती आत्मविश्वासाची। यावेळी मला सर्व स्त्रियांना हा संदेश द्यायचा आहे आणि दुर्गा माताच्या या पर्वावर सर्व महिला भगिनींना, बंधू भगिनींना शुभेच्छा देते। आणि एबीपी माझांनी जो इथे महिलांचा सन्मान केलेला आहे आज बोलून आरतीच्या निमित्ताने, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देते। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।